जय महाराष्ट्र, मी गणेश कुंबळे। शेतीमित्र या कार्यक्रमामध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या यशोगाथा आणि कृषी क्षेत्राशी निगडीत उपयुक्त अशी माहिती। पहिली बातमी आहे, मोठ्या जागेत कित्येक एकरावर पसरलेली शेती आणि विस्तीर्ण माळरान आपण आजवर पाहिलेत आणि अनुभवलेत, परंतु कमी जागेत रोपवाटिकेच्या माध्यमातून अनेकांना रोजगार देत स्वतःचाही उत्कर्ष साधला इंदापूरचे शेतकरी बाळासाहेब क्षीरसागर यांनी। त्यांना परंपरागत शेती आणि रोपवाटिकेचं प्राथमिक ज्ञान होतंच, त्या आधारे त्यांनी अंगणातील 60 गुंठ्यामध्ये रोपवाटिका थाटली। पाहूयात आमचे प्रतिनिधी दादा थोरात यांनी त्यांच्यावर साधलेला संवाद। मी हा व्यवसाय गेले 9 वर्षापासून सुरू केलेला आहे। तर मी एक पतसंस्थेमध्ये काम करत असताना बाबा तो व्यवसाय म्हणून काम करे काम म्हणून काम झालं, पण आपल्याकडे व्यवसायाला आपल्याला एक वळा एक कलट नाही भेटेल जीवनामध्ये, म्हणून आपण एक व्यवसायाकडे वळवलो। आणि बाबा एक ह्या गावाची परिस्थिती बघून आपल्या बाबा आपला हा व्यवसाय हा कुठंच नाही, आपल्याकडे हा व्यवसाय आपण करू शकतो। आणि हा व्यवसायाची बऱ्याच लोकांना गरज आहे, सगळ्या शासकीय लोकांना झाडं सगळे लोक म्हणतात की बाबा आपण एक आपण हे झाडाचा व्यवसाय आपण सुरू केलेला आहे की बाबा प्रमाणात सुरू करताना आपण छोट्याशा प्रमाणामध्ये अगदी 1-1.5 गुंठ्यामध्ये आपण नर्सरी सुरू चालू केली। त्यानंतर बाबा जसं कस्टमरच्या मागणीनुसार बाबा आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे की बाबा आम्हाला 80 रुपये मिळतील का तसे रुपये मिळतील का, मग असं बघत बाबा छोटेसे मुलं वडेधारे माणसं सगळे छोटे मोठे ग्रामसेवक लोक वगैरे सरकार शिक्षक लोक माझ्याकडे आले बाबा आम्हाला 80 रुपये पाहिजे, ठीक आहे त्यांच्या मागणीनुसार आम्ही त्यांना रुपये आपण त्यांना उपलब्ध करून दिली सगळी। तर त्यानंतर हा व्यवसाय छोटा न राहता बाबा मागणी वाढल्यानंतर मग कस्टमरला मी चांगला विश्वासाने माल देत राहिलो, त्यामुळे मग ते कस्टमर माझ्या विश्वास संपादन करून बाबा आम्हाला असे रुपये पाहिजे हे पाहिजे, मग मला मग मोठ्या ठिकाणी एक मी चांगलं साधारण 1.5 एकरामध्ये मी त्या स्वरूपातमध्ये 1.5 एकरामध्ये मी सुरू केली असताना बाबा मला कस्टमरच्या मागणीनुसार बाबा जे व्हरायटी मला चालतात जे मागतात ते बाबा आम्हाला फळझाडं पाहिजे देशी झाडं पाहिजे, आता बाबा देशी झाडांना जास्त मागणी झाडे लावा झाडे जावा सगळ्या पाण्याचं अवलंबन बाबा वातावरण हे स्वनिर्मिती निसर्गाला निसर्ग धरून अनुसार करता येतं, मग त्यानुसार मला जास्त मागणी वाढली मग स्वतः मी हे प्लॅन तयार करत गेलो। तयार करता करता बोला दुसऱ्या बरोबर लँडस्केपिंगमध्ये एक मला एक चांगला इंटरेस्ट आहे, लँडस्केपिंगचे कामं बाबा आपल्याला ह्या व्यवसायाला जोडून लँडस्केपिंगची कामं भेटतात, लँडस्केपिंग कामामधून लोकांचं समाधान चांगल्या व्हरायटी आपण देऊन सुशोभे करून लोकांना प्रसन्नतेचा आपण व्यवसाय हा सुरू केला। आणि ते करत असताना बाबा पुढच्या बाबा आता हे लोकांची काय झालं घरपोच लोकांना आपण सेवा झाडं देतो कार्यक्रम पार्टीवाईज कुंड्या भाड्याने देतो आपण असे बंगलो व्हरायटी असं सगळ्या व्हरायटी छोट्या मोठ्या व्हरायटी आपण नेऊन मार्केटमध्ये प्रदर्शनामध्ये दाखवून त्यांच्या त्यातनं आपलं उत्पन्न त्यात पण ऑर्डर घेतो लोकांच्या आणि त्यांना मालपोच करून देतो। आणि हे करत असताना असं मला ह्या व्यवसायामध्ये एवढंच चांगलं असं वाटतं की ह्या व्यवसायामध्ये जेवढे आपण व्हरायटी चांगले आलं चांगले विश्वास व्हरायटी आलं चांगलं गॅरंटी बाबा फुलझाडं बाबा आंबा मोसंबी चिक्कू संत्रा नारळ ह्या व्हरायटीच्या लोकांना कस्टमरची गॅरंटीड माल आपण दिला ग्रीन डार्प नारळ टीडी नारळ सिंगापुरी गोल्ड ग्रीन डार्प ह्या व्हरायटी लोकांना दिल्यानंतर लोकांना विश्वास संबंध आला लोकांना बाबा 3-4 वर्षामध्ये फळ आलं त्या लोकांनी मग जास्तीत जास्त मागणी करून तो त्यांनी व्यवसायामध्ये जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न मोठा केला। मागणी तसा पुरवठा या व्यावसायिक धोरणानुसार भिगवणमधील बाळासाहेब क्षीरसागर यांनी देखील भिगवणमधील ग्राहकांची गरज ओळखून या छोट्याशा रोपवाटिकेचं आता मात्र मोठ्या प्रमाणात वटवृक्ष केल्याचं दिसून येत आहे। दादा थोरात, जय महाराष्ट्र, इंदापूर। गेल्या वर्षी यवतमाळ जिल्हा गाजला तो म्हणजे शेतकरी आत्महत्या आणि सदोष फवारणीमधून झालेल्या मृत्यूमुळं, परंतु याच जिल्ह्यातील पुसदमध्ये अश्विनपूरचे शेतकरी जनार्दन जाधव यांनी अडचणीवर मात करत इतरांसाठी आदर्श ठरावा असा गुलाबी करवंद फुलवलाय। सहसा करवंद म्हणजे शेतीच्या बांधावर कुंपण म्हणून लागवड करण्यात येणारं झाड असा समज होतो, परंतु अतिशय कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या गुलाबी करवंदानं हा समज खोटा ठरवलाय। पाहूयात आमचे प्रतिनिधी संदेश कान्हू यांनी साधलेला संवाद। करवंद हे जंगली जात आहे, पहिले आम्ही कुंपण म्हणून कुंपणाची शेती म्हणून करत होतो, त्याच्यानंतर आम्ही हिरवी जात होती कुंपणाची, त्याच्यानंतर ही गुलाबी जात लावली। ही कमीत कमी 4-1 हजार झाडं आहे, 5-6 एकरामध्ये आमची शेती आहे याची, याच्यापासून आम्हाला
30-40 टन उत्पन्न मिळते, 9-10 लाखापर्यंत उत्पन्न होते. याचा खर्च 2-2.5 लाख रुपये जरी झाला तरी उत्पन्न चांगलं होते. याच्यापासून जिली, मोरोबा, आचार असे बरेचसे प्रकार होतात. याची उत्पत्ती, फुलाची उत्पत्ती जानेवारीमध्ये होते. फुलं जुलै ऑगस्टमध्ये फळ तोडणीचा काळ राहतो. याचे मजुराला आम्हाला 30 रुपये भाव मिळतो. इंदोर आणि जळगावमध्ये याची मार्केट आहे, मार्केटिंग चांगलं आहे. याला मजुराला बी रोजगार मिळतो याच्यापासून. शेतीमित्रमध्ये घेणार अल्पशी विश्रांती, पाहत रहा जय महाराष्ट्र. अल्पशा विश्रांतीनंतर शेतीमित्र या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढच्या बातमीकडे. गोंदियातील खातीटोल गावचे तरुण शेतकरी समीर रहांगडाले यांच्याकडे वडिलोपार्जित 6 एकर शेती आहे. समीर हे स्वतः BSc ॲग्रिकल्चरमध्ये पदवीधर आहेत, परंतु मळलेली पायवाट जी आहे ती न निवडता त्यांनी वेगळा मार्ग निवडला. कृषी क्षेत्रातील शिक्षणाचा उपयोग त्यांनी शेतातील काकडी लागवडीसाठी केला आहे. त्यांनी रोहन सोहन वाणाच्या बियाण्याची लागवड केली आणि ड्रीपच्या सहाय्यानं पाणी दिलं. त्यांना अंदाजे 60 टनापर्यंत उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. माझं BSc शिक्षण झालेलं आहे. मी BSc केल्यानंतर नोकरीची शोध केली खूप, परंतु मला नोकरी काही मिळेना. गव्हर्नमेंटसाठी पण खूप ट्राय केलं मी. त्यानंतर मी विचार केला, तर आपल्याकडे शेती होती. त्यानंतर मी विचार केला, आपल्यापाशी शेती आहे. माझ्यापाशी 10 एकर शेती होती. तर मी काकांना म्हटलं की आपण बाहेर नोकरी न करता शेतामध्येच काहीतरी बागायती करायचं. तर आम्ही अगोदर पारंपरिक पद्धतीने धानाची शेती करायचो. त्यानंतर आम्ही काही विचार केला की आपण काहीतरी नवीन आधुनिक पद्धतीने शेती करावी. त्यासाठी आम्ही इथं बोर केली. बोर केल्यानंतर आम्ही इथं नांगरणी केली आणि ड्रीप संच बसविला आहे. मल्चिंग लावली. मल्चिंग लावल्यानंतर बांबू केलं, तार केलं आणि त्यानंतर आम्ही मजुराच्या सहाय्याने आम्ही इथं काकडीची लागवड केलेली आहे. तिथं आता 2 एकरामध्ये काकडी लागवड केलेली आहे. मी आता प्रति एकर आम्हाला इथं 2.5-3 लाखाचा खर्च आलेला आहे. उत्पादन प्रति एकरी 25-30 टन असं आम्ही ठेवलेलं आहे इथं अंदाजे आमचं. तर त्याचप्रमाणे 25-30 टन उत्पादन प्रति एकरी झाल्याने तर आम्हाला 3-3.5 लाखापर्यंत प्रति एकराला काकडी, म्हणजे 6-6.5 लाखपर्यंत जाण्याची शक्यता आहे अशी. तर त्यामध्ये मला यामध्ये खर्च प्रति एकरी 2-2.5 लाख आलेला आहे. तर ही प्रथम वेळ असताना मी तार कंपाऊंड, जाली कंपाऊंड केली, त्यामुळे बोर केली, ड्रीप लावली, त्यामुळे तुला सर्व खर्च आलेला आहे. आता दुसऱ्या क्रॉपमध्ये मला फक्त निवड लागवड लागणार आहे आणि त्यामधून सुद्धा नफा मला प्रति एकर 1.5-2 लाख मिळणार आहे. हे काकडीचं आम्ही रुहन सोहन म्हणून सीआताई कंपनीचं लावलेलं आहे. अजून इथं महाफिट स्पेशालिटी फर्टिलायझर पुणे ह्या कंपनीचे विद्राव्य खते वापरलेले आहेत. अजून आम्हाला उचित मार्गदर्शन ओमसाई कृषी केंद्र कुळवा यातर्फे मिळत आहे. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही हे करत आहोत. माझ्याजवळ 10 एकर शेती आहे. मी पारंपरिक शेती धानाची करीत होतो, पण भाताच्या शेतीमध्ये परवडत नव्हतं. त्या कारणास्तव माझा जो पुतण्या होता शमीर रहांगडाले यांच्या एग्री BSc झालेलं आहे. तर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये तांत्रिक शेती म्हणून काही करावंचं असं मला वाटलं. तर त्यांना मला सल्ला वगैरे दिला की नाही अंकल, आम्ही आता हे भाताची शेती सोडून दुसरी शेती, तांत्रिक शेती करू. आणि त्या शेतीमध्ये आम्ही ना कमीत कमी 2 एकर शेतीमध्ये आता हे काकडीची लागवड केलेली आहे. आणि तिथं आता लगेच आपल्याला कसं आहे की बोरवर अगोदरचेच होतं. धानाच्या शेतीमध्ये एवढ्या वर्षापासून मी करीत आहे. कमीत कमी मला 20-25 वर्ष झाले शेतीमध्ये, पण धानाच्या शेतीमध्ये परवडत नाही. म्हणजे खर्च जास्त, उत्पन्नापेक्षा उत्पन्न कमी. तर त्या कारणास्तव भाताची शेती आजच्या तारखेमध्ये परवडत नाही. याच्यासाठी ही जे बागायती शेती आहे, ह्या बागायती शेतीमध्ये असं मला कळलं की नाही पण काही करावा, त्याच्यामध्ये आपल्याला काही बेनिफिट मोबदला मिळेल.
आणि मला त्यांच्यामध्ये काही आता समाधान आता वाटून राहिला. भंडाऱ्यातील लाखादूर तालुक्यातील आथली गावामध्ये शेतकरी डेलिश ठाकरे यांच्याकडे वडलोपार्जित शेती आहे. पूर्वी त्यांनी पारंपरिक पद्धतीनं धान शेती केली, मात्र त्यात त्यांना पुरेसा नफा मिळत नसल्यानं त्यांनी आपला मोर्चा काटेकोळ्याकडे वळवला. ड्रीपचा अवलंब करत काटेकोळ्याच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ केल्यानंतर त्यांना आता उत्पन्नातही वाढ होण्याची अपेक्षा आहे. सुरुवातीला पहिल्या वर्षी मी एका एकरामध्ये काटेकोवळ्याचे पीक लावलो, त्याच्यापासून मला साधारणत 65-70 हजार रुपये एका एकरामध्ये पूर्ण टोटल मिळाले. त्याच्यातून जर खर्च वजा केला तर 15,000-17,000 रुपये खर्च वजा झाला तरी मला 47-50 हजार रुपये नेट प्रॉफिट मिळाला. आता सध्या माझ्याकडे VNR जातीचे आणि काही गावठी जातीचे घरगुती काटेकोवळे लावलेले आहेत. माझ्याकडे पूर्ण स्थितीमध्ये 2-2.5 एकर शेतीमध्ये माझे काटेकोवळे लावलेले आहेत. साधारणतः 1.5-2 महिन्यामध्ये माझा पीक काढणीला निघेल आणि मी तो पीक हल्दीराम या कंपनीमध्ये पोहोचवतो आणि त्या पिकाचा रेट जवळपास 7-11 रुपये किलो याप्रमाणे मला मिळत असते दरवर्षी. मला सांगा की आता आपण 2 एकरमध्ये लावलेला आहे तर इतर खर्च वजा करता. मला साधारणतः या खर्चाला 25-30 हजार रुपये 30 हजार रुपये पकडून चला खर्च आहे आणि मी 1.25 लाख रुपयाचे उत्पन्न या 2 एकरामधून यावर्षी घेईन. सेंद्रिय शेती हा केवळ चर्चेचा विषय नव्हे तर त्याचा प्रचार आणि प्रसार होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठीच पोलीस अधिकारी नाना कदम यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेत सेंद्रिय शेतमाल विक्री केंद्र सुरू केलं आहे. इथे शेतकऱ्यांचा शेतमाल उत्तम दरात थेट विकत घेतला जातो आहे आणि तो ग्राहकांना विकला जातो आहे. या मॉलचा जो फायदा आहे तो सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तर मिळतोच, शिवाय ग्राहकांनाही आधुनिक असं हक्काचं ठिकाण मिळालं आहे. नाना कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सोलापूर ग्रामीण पोलीस, सध्या कल्याण विभागात काम करतो. गेली 6-7 वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी काम करत होतो. तर माझ्या असं लक्षात आलं की शेतकऱ्याचे महत्त्वाचे प्रश्न हे त्याला अतिशय अल्प खर्चाच्या तंत्रज्ञानाची माहिती नाही आणि पिकवलेला माल विक्री करण्यासाठी म्हणून त्याला उपलब्धी नाही. या 2-3 गोष्टीमुळं त्याची बरीचशी दुरावस्था झाली होती आणि या दुरावस्थेतून त्याला बाहेर काढण्यासाठी मी आदरणीय पद्मश्री सुभाष पाळेकर सरांचं झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्रज्ञान थोडंसं माहिती करून घेतलं. त्यांची काही शिबिरं मी आयोजित केली आणि त्या शिबिरातून शेतकरी तयार होऊ लागले. आज महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी या शिबिरामधून तयार झाले, परंतु या शिबिरातून तयार झालेल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला नैसर्गिकरित्या झिरो बजेटचा माल हा विक्रीसाठी उपलब्ध होत नव्हता, त्याला व्यासपीठ मिळत नव्हतं, म्हणून शेतकऱ्याची बरीचशी कुचेष्टा होत होती किंवा बऱ्याचशा त्यांना काही अडचणी येत होत्या आणि मग त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी यांचा या शेतकऱ्यांचा माल आपण जर थेट ग्राहकांपर्यंत पोचवला तर उत्तम प्रकारचा भाव त्याला मिळेल आणि त्याची पण सुविधा चांगली प्राप्त होईल. त्याचबरोबर हा नैसर्गिकरित्या पिकवलेला माल हा कुठल्याही रासायनिक खताचा वापर न करता तयार झालेला, थोडासा विषमुक्त म्हटलं तरी हरकत नाही, हा माल ग्राहकांना पोचवणे तितकंच आवश्यक होतं. ज्याचं उद्घाटन काल आपल्या महाराष्ट्राचे सुपरिचित विश्वास नांगरे पाटील पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या हस्ते झालं, त्यांनीही खूप कौतुक केलं आणि अशा प्रकारचा हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही या ठिकाणी केला. रक्षण करणं तर हे इनडायरेक्टली शेतकऱ्यांचं रक्षण होत आहे, यामध्ये महिलांचं बचत गटाचं रक्षण होत आहे, याचा आम्हाला खूप आनंद झाला. आपल्या आरोग्याची काळजी आहे, नाहीतर रासायनिक सगळेवरती फवारे मारलेले खाण्याची जी वेळ आहे आणि अनेक जण आजारी पडत आहेत त्याच्यापासूनही बचावत आहे. उत्सुकता आम्हाला वाटायला आली कारण सेंद्रिय सगळे इथे मिळणार आणि पुन्हा बचत गटांना त्याचा फायदा होणार, शेतकऱ्यांकडे त्याचा उत्पन्नाचा भाग जाणार, हे सगळं वाचून आम्हाला
खूप बरं वाटलं की सोलापुरात अशा प्रकारचा हा चांगला मॉल सुरू होतो आणि आम्ही प्रत्यक्ष येऊन बघितलं तर इथे फळं भाज्या सगळे एकदम इतक्या चांगल्या क्वालिटीचे तूप आत्ता त्यांनी दाखवलं ते देखील खूप मोह होतो आहे तो घ्यायचा असा. पण आता खरंच तर कालच आम्ही नेमकी भाजी घेऊन आलो म्हणून पण आता आम्हाला इथे वारंवार यावंसं वाटणार आहे आणि आम्ही निश्चितपणाने येणार आहे. सूर्यफूल हे अल्पशा खर्चात जास्त उत्पन्न देणारं पीक. विक्रमगड तालुक्यातील सुनील भोईर यांनी 1.5 एकरावर सूर्यफुलाची लागवड केली. शिवाय उर्वरित 1/2 एकरावर चवळीची लागवड केली आहे. सध्या बाजारात सूर्यफुलाच्या 15 किलोच्या डब्याचा दर 2500 रुपये इतका आहे. त्याप्रमाणे 15 डब्यांमधून सुनील भोईर यांना 50,000 रुपये नफ्याची अपेक्षा आहे. हे सूर्यफुलाचं लागवडीचं क्षेत्र 1.5 एकर आहे. याच्यात मी साधारण 2 किलो बियाणं टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आधी जमिनीची व्यवस्थित मशागत शेणखत वगैरे टाकून व्यवस्थित जरा मशागत करून आणि त्याची नंतर लागवड केली. पाण्याची व्यवस्था त्याला आम्ही मध्ये मध्ये सऱ्या पाडून आणि पाजेल तसं व्यवस्थितरित्या पाणी दिलं आहे त्याला. साधारण किती खर्च झाला आहे तुमचा ह्या पूर्ण सूर्यफुलासाठी? याच्यासाठी लागवड आणि इतर मशागत पकडून साधारण तरी पण 5-6 हजार रुपये खर्च झाला आणि काढणीचा आणि सगळं जरा हे सगळं करण्यापर्यंत मिनिमम साधारण 10-12 हजाराच्या आसपास खर्च सगळा होऊ शकेल. किती डबे याच्यातून तेल निघेल साधारण अंदाजे? याच्यातून मिनिमम 15 ते 20 डब्याच्या आसपास तेल निघायला हवं. 15 किलो खर्च वजा करता तुमचं उत्पन्न किती असेल? खर्च वजा जाता तरी पण साधारण 20 हजाराच्या आसपास तरी यायला पाहिजे होतं उत्पन्न. किती मेहनत लागते शेतकऱ्यांना काय संदेश असेल? उत्पन्न घेण्याच्या बाबतीत तसा जर विचार केला तर फार कमी खर्च आहे त्याला. साधारण एकदा लागवड केल्यानंतर 1 बार त्याला खत देऊन आणि पाणी व्यवस्थापन त्याला मिनिमम साधारण 5 ते 6 वेळा पाणी द्यायला लागते. 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान पाणी जर दिलं तर ते पाहिजेल तसं होऊ शकतं. याला जोड म्हणून तुम्ही एक चवळीची लागवड केली आहे, त्यात तुम्ही कशा पद्धतीने लागवड केली? चवळीची लागवड एकदम ती पण एकदम स्वस्त आणि मस्त स्वस्तात कमी खर्चात केलेली आहे. चवळीची लागवड साधारण आम्ही त्याला मध्ये हे टाकून आणि जाळं लावलं आहे त्याच्यावरती चढून कमी खर्चात कमीत कमी खर्चात उत्पन्न चांगलं निघतं आहे असं चवळीचं केलं. किती किलो माल निघतोय? मिनिमम ते साधारण मी 1.25 किलो बियाणं लावलं आहे चवळीचं, पण साधारण 80-85 किलो त्यातला माल निघतो त्याच्यातून. चवळीचा किती खर्च साधारण झालेला? चवळीचा खर्च तसा मिनिमम फार तर 5-6 हजार रुपये खर्च झाला असेल. जागेची मशागत आणि इतर सगळं त्याची मेहनत पकडून 5-6 हजार रुपये खर्च झाला असेल. तरी मिनिमम साधारण त्यातलं उत्पन्न शेवटपर्यंत 40-45 हजार रुपये मिळू शकते. शेतीमित्रमध्ये घेऊ अल्पशी विश्रांती. पाहत रहा जय महाराष्ट्र. अल्पशा विश्रांतीनंतर शेतीमित्रमध्ये आपलं स्वागत. वळ्या पुढच्या बातमीकडे. विदर्भातील भंडारा गोंदिया हे जिल्हे धान उत्पादक म्हणून प्रसिद्ध आहेत. इथल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कल हा पारंपरिक धान पीक घेण्याकडेच असतो. मात्र थोडा वेगळा विचार करत इथल्या तुमसरच्या सुशिक्षित शेतकरी दाम्पत्यानं आवळा लागवडीचा एक वेगळा प्रयोग त्यांच्या शेतात राबवला. इतक्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी आवळ्यापासून विविध पदार्थ तयार करत प्रक्रिया उद्योगही सुरू केला आहे. सुरुवातीला आमच्याकडे पडीच जागा होती, त्यावरती विचार केल्यानंतर आवळ्याची लागवड केली. आवळ्याची लागवड केल्यानंतर 5 ते 6 वर्षांनी आवळ्याला फळं आले आणि त्यात त्याच्या आवळ्याचं तोडणी केल्यानंतर त्याला मार्केटिंगमध्ये भाव नसल्यामुळे घरीच आम्ही प्रोसेसिंग केली. सुरुवातीला घरच्या घरी प्रोसेसिंग केल्यानंतर ते आम्ही तुमसरमध्येच विक्री केली. त्यात आम्हाला असं दिसून आलं की याचं मोठ्या प्रमाणावर आपण जर प्रोसेसिंग केल्यानंतर त्याला मार्केट आहे आणि तो आपण विकू शकतो. तर पुढचं मिसेसला महात्मा कृषी विद्यापीठ रावरी इथं प्रशिक्षणाला पाठवलं. तिथून ती आल्यानंतर तिलासुद्धा ते तिथला थोडा ज्ञान मिळाला आणि त्याच्यावर आम्ही खादीग्राम उद्योगमधून लोनसाठी अप्लाय म्हणजे मागणी केली. तिथून लोन सँक्शन झालं. लोन सँक्शन झाल्यानंतर
या शेतावरच प्रोसेसिंग प्लांटचा आम्ही उभारणी केली आणि यामध्ये जे आपल्या झाडापासून आपल्या बगीच्यापासून जो आवळा मिळतो तो पुरेसा होत नसल्यामुळे आम्ही जो लागणारा आवळा आहे जवळपास 15 ते 20 टन आवळा आम्ही प्रतापगड UPमधून आणतो आणि तो आम्हाला परवडतो कारण की ट्रक लोडनी माल आणतो आम्ही. तो आणल्यानंतर इथं प्रोसेसिंग करतो आणि प्रोसेसिंग झाल्यानंतर विदर्भात आणि विदर्भाच्या बाहेरसुद्धा छत्तीसगडमध्ये आम्ही त्याची विक्री करतो. इथे मागील 2 वर्षापासून मिसेस प्रोसेसिंग प्लांटचं काम बघून सेल करत होती पण मागणी वाढल्यामुळे तिला ते झेपत नव्हतं आणि तिला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून माझं जे तालुका कृषी अधिकारी गोंदिया हे पद मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन तिला मी मदत करीत आहे आणि आम्हाला याच्यात फायदा. मनात जर निश्चय केला तर कुठलीही गोष्ट साध्य करता तो हेच दाखवून दिलंय वाहने ह्या दाम्पत्याने. त्यांच्याकडे 20 एकर पडीत शेती असून त्या 20 एकर शेतीमध्ये आवळ्याची लागवड करत त्या निघणाऱ्या आवळ्यापासून 10 प्रकारचे नवीन प्रोडक्ट तयार करण्याची कंपनी त्यांनी तयार केली आणि त्या आवळ्याचे प्रोडक्ट त्याची मागणी आणि विदर्भातच नव्हे तर मराठवाडा आणि मध्य प्रदेशात सुद्धा त्याची निर्यात करतात आणि त्यापासून त्यांना महिन्याला 1 लाखाचा सुद्धा नफाही मिळतोय. प्रवीण तांडेकर, जय महाराष्ट्र, भंडारा. शेतीमित्र या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र.